नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सीईटी सेल कडून अत्यंत महत्त्वाची एक नोटीस आलेली आहे, ते म्हणजे एमबीबीएस बीडीएसचा जो थर्ड राऊंड झाला त्यानंतरची पुढील प्रोसेस, दॅट इज स्ट्रे वॅकन्सी राऊंड. ह्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे नियम काय आहेत, हा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे, हे राऊंड ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. एक्झॅक्टली पुढचा टाइम टेबल कशा पद्धतीने असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक शेवटचा सुवर्ण संधी आणि शेवटचा चांगला वेळ म्हणजे ते म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड. आता यामध्ये सीईटी सेलने या वर्षीचा चांगला निर्णय खूप घेतलेला आहे. ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तो कशा पद्धतीने होणार आहे, विद्यार्थ्यांना आधी कॉलेजला प्रत्येक कॉलेजला जाऊन व्हिजिट करावी लागत होती, तर या सर्व गोष्टीचं डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा राऊंड 3 मध्ये नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठीचा वेळ म्हणजे 20 तारीख दिलेला आहे. ठीक आहे, 20 तारखेपर्यंत 20 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इन महाराष्ट्र स्टेट एमबीबीएस बीडीएसच्या राऊंड 3 मध्ये नंबर लागलाय. आता ज्यांचा नंबर लागलेला नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रोसेस कशा पद्धतीने आहे, ते म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड. या राऊंड साठी कोण इलिजिबल आहेत, कोण इलिजिबल नाही आहेत, ह्या सर्व गोष्टीचं डिस्कशन आता आपण करूया. ठीक आहे, आता सर्वप्रथम आपण बघूया या टाइम टेबल कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा, नोटीस नंबर 9 EDUG 2020 शेड्यूल फॉर ऑफ ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड ऑफ एमबीबीएस बीडीएस. इथे लक्ष द्या, हा फक्त एमबीबीएस बीडीएस साठीच आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड, कोर्स ओनली फॉर अकॅडमिक इयर 23-24. ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस ऑफ एमबीबीएस बीडीएस कोर्सेस कॅप 3 विल बी कम्प्लीटेड एज पर द शेड्यूल. ते कम्प्लीट झालेले आहे. ठीक आहे, the competent authority has decided to conduct online stray vacancy round to fill the seats remain vacant after round 3. Round 3 नंतर काही ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत अशा सर्व जागेंसाठी राऊंड 3 च्या नंतरचा पुढचा राऊंड होणार आहे, दॅट इज स्ट्रे वॅकन्सी राऊंड. आता याचा टाइम टेबल पहा कशा पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शेड्यूल फॉर ऑनलाईन. आता कशा पद्धतीने बघा, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स केव्हा येणार आहे, तर ते येणार आहे 21 तारखेला. मित्रांनो, ठीक आहे, 21 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स जाहीर होईल. ठीक आहे, 21 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल. आपल्याला 21 तारखेला कळेल की कुठल्या कॉलेजच्या जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजनुसार आपल्याला वॅकन्सी पोझिशन कळेल. ठीक आहे, मग पुढे काय, ऑनलाईन प्रेफरन्सेस और चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर स्ट्रे वॅकन्सी राऊंड ऑफ नीट यूजी 23 एमबीबीएस बीडीएस कोर्सेस ओनली. ठीक आहे, आता काय महत्वाचं, काय ऑनलाईन चॉईस फिलिंग करायची आपल्याला. ठीक आहे, हा जो राऊंड आहे हा होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. ही सर्वात चांगली गोष्ट विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे, कारण की आधी काय होत होतं, प्रत्येक कॉलेजला असा एक टाइम टेबल यायचा, सीट मॅट्रिक्स यायची आणि 3 दिवस दिलेले असायचे, प्रत्येक कॉलेजला जो फॉर्म भरावे लागायचे. पण आता तशा पद्धतीनं हा राऊंड होणार नाहीये. हा राऊंड सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं, ज्या पद्धतीनं तुम्ही राऊंड 1 ची चॉईस फिलिंग केली आहे, राऊंड 2 ची केली आहे, राऊंड 3 ची केली आहे, त्याच पद्धतीने आपल्याला स्ट्रे वॅकन्सीची देखील चॉईस फिलिंग ऑनलाईन पद्धतीनंच करायची आहे. ठीक आहे, चॉईस फिलिंग आपल्याला ऑनलाईन करायची. आता ही चॉईस फिलिंगला वेळ काय दिलेला आहे, 21 आणि 22 तारखेच्या रात्री 11:30 पर्यंत आपण म्हणजे 12 पर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकतो. ठीक आहे, 2 दिवस दिलेले आहे, वॅकन्सी पोझिशन कळाली की आपल्याला चॉईस फिलिंग करता येते. आता इथून नंतर पुढचं महत्वाचं काय आहे, आता पुढे काय सांगितलेलं पहा, आता याचा डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, याचा रिझल्ट केव्हा लागणार ते बघा तुम्ही. सिलेक्शन लिस्ट लागणार आहे 23 तारखेला याचा रिझल्ट लागेल. 21 आणि 22 तारखेमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची, 23 तारखेला त्याचा रिझल्ट लागेल. मग रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी वेळ काय दिलेला आहे, फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस बाय डिमांड ड्राफ्ट और चेक ऍट द अलॉटेड कॉलेज. फीस कॅन बी पेड बाय चेक ऑन हॉलिडेज टू बी रिप्लेस बाय डीडी ऑन द नेक्स्ट वीक. म्हणजे एखादा जर त्या सुट्टीचं बाद, याच्यासाठी महत्वाचं काय, 24 तारखेपासून 26 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे ऍडमिशन साठी. ज्यांचा 23 तारखेला नंबर लागेल स्ट्रे वॅकन्सी अशा सर्व विद्यार्थ्यांना 24 पासून 26 पर्यंत 26 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. ठीक आहे, हे ऍडमिशन साठी तुम्ही जाऊ शकता, याच्यामध्ये जर सुट्टी आली असेल तर ते चेक न तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. ते काय महत्वाचं नाही आपण नंतर बघूया, पण महत्वाचं काय आहे तुम्हाला या 2-3 दिवसांमध्ये 24, 25, 26 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. मग आता हे ऍडमिशन घेतल्यानंतर आता पुढचं प्रोसेस काय असू शकेल. ठीक आहे, आता इथे काही विद्यार्थ्यांचा नंबर लागेल, 23 तारखेला काही विद्यार्थ्यांचा इथे नंबर लागेल, डिपेंड्स ऑन वॅकन्सी. वॅकन्सी कशा पद्धतीने त्यानुसार आपल्याला कळून येईल की साधारणतः कुठल्या विद्यार्थ्याचा नंबर लागू शकेल. मग ते नंबर लागल्यानंतर त्यांना ऍडमिशन घ्यायला हा वेळ दिलेला आहे. मग याच्यानंतर जर जागा अजून शिल्लक राहिल्या तर पुढचं पोझिशन कशी असू शकेल,
तर ते देखील सीईटी सेलने इथे क्लियर केलेला आहे. ठीक आहे, ते देखील आपण मी तुम्हाला इथे सांगतो. आता इथून पुढे जर बघा जागा शिल्लक राहिली तर कशा पद्धतीने असेल. आता इथे यांनी सांगितलेले आहे डिक्लेरेशन, हे बघा खूप महत्त्वाचं आहे, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ स्ट्रे वैकेंसी राउंड टू ओनली इफ सीट रिमेन वैकेंट. जर जागा शिल्लक राहिल्या तर राउंड टू होईल. जर जागा शिल्लक राहिल्या स्ट्रे वैकेंसी राउंड वन मध्ये झाल्यानंतर जर जागा शिल्लक राहिल्या तर राउंड टू होणार. ठीक आहे, मग तो राउंड टू केव्हा होणार आहे तर ते आपल्याला काय करणार आहे, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लागणार ते 27 तारखेला. ठीक आहे, 27 तारखेला डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. 26 तारखेपर्यंत ऍडमिशनचा वेळ आहे. 27 तारखेला त्यांनी पाहणार की जागा शिल्लक राहिल्या, जागा जर शिल्लक राहिल्या असतील तर डिरेक्टली रिझल्ट लागणार आहे. बघा काय सांगितलं, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, डायरेक्ट लिस्ट सिलेक्शन लिस्ट लागणार ते 27 तारखेला. आणि ज्यांचा नंबर पुढे लागेल अशा सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल जॉईनिंग दिलेली आहे 28 ते 30 असे 3 दिवस दिलेले आहेत ऍडमिशन घेण्यासाठी. म्हणजे लक्षात घ्या, ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड हे 2 होण्याची शक्यता आहे. दुसरा किंवा होईल ज्या वेळेस राऊंड 1 नंतर जर रिमेन जर वॅकन्सी राहिल्या तर राऊंड 2 होणार आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला राऊंड 2 साठी म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी चॉईस फिलिंगला वेळ आहे का, बिलकुल वेळ दिलेला नाहीये. म्हणजे तुम्ही जी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 ला चॉईस फिलिंग करणार आहे अगदी त्याच पद्धतीने तेच चॉईसेस तुमचे कन्सिडर होतील राऊंड 2 साठी. ठीक आहे, याच्यासाठी कोणी इलिजिबल असेल नसेल ते लगेच मी पुढे कव्हर करतो. परंतु विद्यार्थ्यासाठी चांगली गोष्ट आहे की स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 नक्कीच होती. ठीक आहे, मग त्यांच्या 30 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, कमिन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस ओनली एज पर द एनएमसी 1/9/2003. ठीक आहे, 1 तारखेला ऑक्टोबरच्या 1 तारखेपासून सर्व कॉलेजेस बाकीचे सर्व हे होऊन जाईल. सर्व म्हणजे एमबीबीएस बीडीएसचं पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ऍडमिशन प्रोसेस संपणार आहे मित्रांनो. 30 तारखेपर्यंत सर्व प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल. याच्यानंतर जर जागा शिल्लकच राहिल्या तर अजून पुढे काही सांगितलेलं नाही. मग पुढे राऊंड होतील नाही होतील कशा पद्धतीने होतील ते पुढचं अजून काहीच माहित नाही. ठीक आहे, सध्या महत्वाचं काय आहे, 30 तारखेपर्यंतचा वेळ. विद्यार्थी आणि पालक, जे विद्यार्थी अगदी बाउंड्री लेवलला होते ज्यांचा नंबर लागलेला नव्हता अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढचे 10 दिवस खूप जास्त महत्वाचे. ठीक आहे, अगदी शेवटच्या 30 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्हाला ज्या विद्यार्थी बाउंड्री लेवलला आहेत ज्यांचा आतापर्यंत नंबर लागला नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बीडीएसचा नंबर लावण्याचा आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, पण ही एक चांगली गोष्ट झाली की हा राऊंड ऑनलाईन होणार आहे, विद्यार्थ्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता हे झालं. आता सर याचे महत्वाचे रुल्स काय आहे, याचे महत्वाचे रुल्स काय आहे ते आपण लगेच डिस्कस करूया. ठीक आहे, रूल्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने याचे महत्वाचे रूल्स पुढच्या असू शकतात, की कोण इलिजिबल आहे कोण इलिजिबल नाही. मी तुम्हाला ते सोप्या याच्यामध्ये पण करून सांगतो. ठीक आहे, आता इथे पहा इलिजिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स, आता कोण कोण इलिजिबल आहे बघा स्ट्रे वॅकन्सीला, नीट यूजी 2023 क्वालिफाईड कॅन्डिडेट्स हु हॅव रजिस्टर्ड बट नॉट बीन अलॉटेड अ सीट टिल राऊंड 3. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी पण त्यांना राऊंड 1 मध्ये सीट मिळाली नाही, राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही, राऊंड 3 मध्ये मिळाली नाही, आतापर्यंत कोणतीही एमबीबीएस किंवा बीडीएस सीट नाही मिळाली असे सर्व विद्यार्थी हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी इलिजिबल आहे. ओके, आता नॉट इलिजिबल मध्ये पहा, हे महत्वाचं की इलिजिबल कोण नाहीये, कॅन्डिडेट्स हु हॅव जॉईन्ड सीट इन राऊंड 1 राऊंड 2 अँड ऑर अलॉटेड अ सीट इन राऊंड 3. बघा ज्यांनी जॉईन केली तर काय सांगितलं बघा, राऊंड 1 मध्ये जॉईन केली तुम्ही सीट, इथं बघा जॉईन सीट इन राऊंड 1 म्हणजे जॉईन केलेली आहे ते इलिजिबल नाही आहेत. काही विद्यार्थ्यांनी राऊंड 2 मध्ये सीट जॉईन केली आहे ते सुद्धा इलिजिबल नाही आहेत. आता एक रिझल्ट लागलेला आहे राऊंड 3 चा, ऑर अलॉटेड म्हणजे त्यांना भेटलं पण असेल. ठीक आहे, जॉईनचं लांबच राहू द्या, अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 म्हणजे तुम्हाला सीट जरी भेटली असेल तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा न घ्या तरी तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी इलिजिबल नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला काय सांगितलं इथं की जर त्यांना सीट मिळालेली असेल अलाउड जरी झाली तुम्हाला सीट तर ते विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल नाही आहे एमबीबीएस आणि बीडीएस साठी. त्यामुळे ज्यांना आता नंबर लागला त्यांनी कंपल्सरी ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. 20 तारीख शेवटची तारीख आहे, 20 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्या म्हणजे घ्या. ठीक आहे, अलॉटेड सीट म्हणजे कोण इलिजिबल नाही कळालं, राऊंड 1 मध्ये ज्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलंय ते इलिजिबल नाही, राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेतलेले इलिजिबल नाही, आणि राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घेतलेले असतील विद्यार्थी किंवा राऊंड 3 मध्ये महाराष्ट्राच्या प्रोसेस मध्ये त्यांना सीट मिळाली एमबीबीएस किंवा बीडीएसला त्यांनी ऍडमिशन घेणार किंवा नाही घेतले तरी सुद्धा ते पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाहीत हे मात्र क्लिअर आहे.
कैंडिडेट्स हू हैव जॉइंट सीट इन राउंड वन राउंड टू एंड अलॉटेड अ सीट इन राउंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा सीट. आता एक ऑल इंडिया कोटाचा देखील राउंड होणार आहे, सुरू होणार आहे 22-23 तारखेपर्यंत जे रजिस्ट्रेशन आहे लगेच त्याचा रिझल्ट लागेल. जरी त्या विद्यार्थ्यांना जर याच्यामध्ये सीट मिळाली असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी राउंड वन मध्ये ऑल इंडियाच्या ऍडमिशन घेतलंय, राउंड टू ला घेतलेलाय किंवा राउंड थ्री आता त्यांचा आता स्ट्रे वॅकन्सी राउंड होणार आहे पुढचा, तो तर तो वेगळा विषय. परंतु राउंड थ्री पर्यंत जर त्यांनी कुठेही इथे ऍडमिशन घेतलेला असेल ऑल इंडिया कोट्यामध्ये, तर असे सर्व विद्यार्थी स्टेटच्या स्ट्रे वॅकन्सी राउंड मध्ये जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन घेतलं असेल तुम्ही जाऊ शकणार नाही स्ट्रे वॅकन्सीला. स्टेट मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल आतापर्यंत 3 राउंड मध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. म्हणजे कोण इलिजिबल नाही आहे हे कळा. इलिजिबल कोण आहेत? ज्यांना आतापर्यंत सीटच मिळाली नाही एमबीबीएस किंवा बीडीएससी, असे सर्व विद्यार्थी हे स्ट्रे वॅकन्सी राउंड साठी इलिजिबल असतात. ठीक आहे, आता अजून पुढे काय महत्वाची इन्स्ट्रक्शन सांगितले ते बघूया आपण. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं बघा, पुढे सांगितलं नोट, नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर दिस राउंड. नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही. तसं राउंड वन च्या आधी नवीन रजिस्ट्रेशन होतं ज्यांनी केलंच नव्हतं, किंवा राउंड थ्री च्या वेळेस एक होतं, तसं आता नवीन रजिस्ट्रेशन नाही, फक्त डायरेक्टली चॉईस फिलिंग आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस ऑर कॅप ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी. नवीन चॉईस फिलिंग करावी लागेल. चॉईस फिल ड्युरिंग राउंड थ्री विल बी नल अँड व्हॉइड. आता जो राउंड थ्री झाला एमबीबीएसचा त्याच्यातली चॉईस फिलिंग कन्सिडर केली जाणार नाही, ते नल होणार आहेत, ते निघून जाणार आहेत, वॅनिश होणार आहेत. ते तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी राउंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, परंतु चॉईस फिलिंग करावी लागेल जर तुम्ही इलिजिबल असाल तर. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द सीट अलॉटेड ड्युरिंग ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड. हेन्स कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू बी विजिलंट अँड फिल ओनली दोज चॉईसेस वेअर दे इंटेंड टू टेक ऍडमिशन. बघा इथं काय महत्वाचं सांगितलेलं आहे की इथं जर नंबर लागला ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राउंड मध्ये तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. म्हणजे तुम्ही अगदी हुशारीनं तुम्ही ही चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. ओके, सगळ्याच कॉलेजचे ऑप्शन टाकले काहीतरी आणि मला त्याच्यात पालघरचं सुद्धा ऑप्शन टाकता येईल तुम्हाला आणि नंबर लागला मला घ्यायचं नाही, असं बिलकुल चालणार नाही. तुम्हाला 100% इथे ऍडमिशन घ्यावंच लागेल. अदरवाइज एनएमसीचा जो रूल आहे तो तुम्हाला इथे ऍप्लिकेबल होणार आहे. त्यामुळे ज्यांना ह्या स्ट्रे वॅकन्सी राउंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऑप्शन भरा आणि तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ऑप्शन टाका. नंबर लागल्यानंतर कसलेही एक्सक्यूजेस नाही त्याच्यामध्ये. पुढचा जो स्ट्रे वॅकन्सी राउंड टू होणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला जाता येत नसतं. त्याला कोणाला जाता येईल? ज्यांना स्ट्रे वॅकन्सी राउंड वन मध्ये काही सीट मिळणार नाही आणि चॉईस फिलिंग तेच राहणार आहे, कंटिन्यू तीच राहणार आहे. तुम्हाला सपोज स्ट्रे वॅकन्सी राउंड वन झाला त्याच्यात काहीच नाही मिळालं आणि जे 26-27 तारखेला जो राउंड टू होणार आहे स्ट्रे वॅकन्सीचा, तर तो त्याचा रिझल्ट डायरेक्टली लावणार आहे, त्याचे चॉईस फिलिंग नाही आहे. त्याच्यामुळे या राउंड साठी तुम्ही अशा पद्धतीने चॉईस फिलिंग करा म्हणजे कॉलेज तुम्हाला पाहिजे. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांचा नंबर लागला नाही परंतु त्यांनी रिपीट साठी अभ्यास करतात, परंतु त्यांचं स्वप्न आहे की पर्टिक्युलर ह्या 2-4 कॉलेजमध्ये माझा नंबर लागला तर मला कॉलेज जॉईन करायचं. अशा सर्व विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलर त्याच कॉलेजची चॉईस फिलिंग करा. एकदम फाफट पसारा सगळे कॉलेजेस टाकू नका आणि पुन्हा लागल्यानंतर पश्चाताप होऊ देऊ नका. त्यामुळे विजन क्लिअर असणं गरजेचं आहे. अगदी ऍडमिशन प्रोसेसचा एमबीबीएस बीडीएसच्या ऍडमिशन प्रोसेसचा हा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे तेच ऑप्शन टाका. असे काही विद्यार्थी सर आम्हाला कुठलंही कॉलेज पाहिजे पण आम्हाला वर्ष वाया घालायचं नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी सर्वच ऑप्शन टाकले तरी काही हरकत नाही. परंतु ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा. नंबर लागला ऍडमिशन घेणं 100% कंपल्सरी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने होतात. अजून एकदा मी तुम्हाला थोडस क्लिअर करतो याच्यामध्ये एलिजिबिलिटीच्या बाबतीत. ठीक आहे, आता कोण कोण इलिजिबल आहे बघा. ज्यांचा राउंड वन राउंड टू आणि राउंड थ्री हे जे आतापर्यंत 3 राउंड झाले होते इथे कुठेच त्यांना सीट मिळाली नाही, मग आयदर इट मे बी एमबीबीएस और बीडीएस कुठलीही सीट मिळाली नाही, असे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी साठी इलिजिबल आहे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय विद्यार्थ्यांचा की सर आम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं का, नवीन रजिस्ट्रेशन करता येतं का? तर नवीन रजिस्ट्रेशन बिलकुल करता येत नाही. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय ज्यांना सीट मिळाली नाही असेच विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न काय की सर चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे का किंवा राउंड थ्री ची चॉईस फिलिंग कन्सिडर केली जाते का? बिलकुल नाही. तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या. कंपल्सरी तुम्हाला 21-22 तारखेच्या 2 दिवस दिलेले आहेत, त्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. जर केली तर तुम्ही तुमच्या रिझल्ट मध्ये नाव येईल, जर चॉईस फिलिंग केली नाही तर तुम्हाला रिझल्ट मध्ये नाव येणार नाही. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न सर आम्ही इलिजिबल
एखाद्या विद्यार्थ्याचा काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, आताचा जो राऊंड 3 आहे या राऊंड 3 मध्ये आम्हाला एक सीट मिळालेली आहे, परंतु आम्ही तिथे ऍडमिशन जर घेतलं नाही तर आम्ही स्ट्रे वॅकन्सीला जाऊ शकतो का? तर बिलकुल जाऊ शकत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना इथं सांगितलेलं क्लियर, जरी तुम्हाला सीट अलाउड झालेली असेल तरी तुम्ही इलिजिबल नाही आहे. तुम्ही ऍडमिशन घ्या न घ्या, परंतु तुम्ही स्ट्रे वॅकन्सीला जाऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही आहे. तुम्हाला जे काही सीट मिळाली तिथे ऍडमिशन घ्या. 20 तारीख लास्ट आहे. स्ट्रे वॅकन्सीला तेच विद्यार्थी जाऊ शकतात ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही. ठीक आहे, हे एवढे महत्वाचे पॉइंट्स होते. आणि महत्वाचं सर्वात शेवटचं, जर नंबर लागला स्ट्रे वॅकन्सी राऊंडला, स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जर नंबर लागला, ठीक आहे, तर तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. बघा, हे लक्षात घ्या, जर नंबर लागला तर ऍडमिशन घेणं कंपल्सरी. तिथे काही एक्सक्यूजेस नाही आहे. तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल हे विद्यार्थ्यांनी अगदी त्यांच्या डोक्यामध्ये ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे. ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जर काही जरी अडचणी असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अगदी शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. कारण की महत्वाचं काय होतं, ऑफलाईनच्या वेळेस पालकांची विद्यार्थ्यांची खूप जास्त धावपळ होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही चान्स नसायचा की एखाद्या वेळेस हे कॉलेजला जायला पोहोचायला उशीर जरी झाला त्या दिलेल्या दिवसामध्ये तर तिथे त्यांना ट्राय करता येत नव्हतं. सरकारने गव्हर्नमेंटने हा खूप चांगला निर्णय घेतला, हा राऊंड ऑनलाईन केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांचा एकदम म्हणजे कुठे इकडे तिकडे धावपळ करण्याची गरज पडणार नाही. परंतु टू बी फोकस असणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत तुम्ही लक्ष द्या. ऍडमिशन प्रोसेस मध्ये जर काही अडचण आली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अगदी शेवटपर्यंत 30 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा जे एकदम बाउंड्री लाईन आहे किंवा ज्यांना एक शक्यता आहे भेटण्याची अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रयत्न करून चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवून देणार, म्हणजे देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही अडचणी आल्या आमच्या लातूर, बीड, बारामती, पुणे आणि नांदेड कुठल्याही ब्रांचला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिजिट करा. आम्ही नक्कीच तुमच्या सर्व शंका दूर करूया मित्रांनो. थँक्यू सो मच.